शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन भरणं सुरू आहे. रेशन धान्य दुकानातील धान्य वितरण प्रणाली सुद्धा ऑनलाईन आहे. आज सर्व्हर स्लो झाल्यानं जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानातील पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं वितरण व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्यासाठी ताटकळत राहावं लागलं. या संदर्भात आज रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेतली. सर्व्हर डाऊनमुळे पॉस मशीनमध्ये निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करा, कमिशनमध्ये वाढ करा अशा मागण्या शिष्टमंडळानं केल्या. या मागण्यांचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आलं. सर्व्हर डाऊनमुळे वितरण व्यवस्थेत अडचणी येत असल्यानं लाभार्थ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलं. गेल्या 2-3 दिवसामध्ये जे आधाराची जी काही साईट आहे, प्लस ही जी साईट आहे त्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिट्स मिळत असल्यामुळे ही साईट जी आहे ही थोडीशी स्लो झालेली आहे. या बाबतीत जे शासन स्तरावरचा जो तांत्रिक विभाग आहे यांच्याशी आम्ही संपर्कात असू आहोत. तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे की फक्त सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे थोडं धान्य वितरणामध्ये आपल्याला इथे अडचणींचा हे करावं लागतो तिथे, तरी कृपया आपण आम्हाला यामध्ये सहकार्य द्यावं. तिथे आपलं जे काही जुलैचं धान्य आहे आपल्याला हे 31 जुलैपर्यंत हे 100% आपल्याला हे मिळणार आहे. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, आनंद लादे, श्रीपती पाटील, पांडुअण्णा सुभेदार, दीपक चौगुले, इम्तियाज पठाण, महादेव कदम, अबू बारगीर, साताप्पा शेणवी, नामदेव गावडे, राजेंद्र कारंडे, विलास देशपांडे यांचा समावेश होता.